सगळ्यात मोठा त्या ठिकाणी हा रस्ता ही समृद्धी राज्याची नाही। अरे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐका ना, हे योग्य नाही, हे योग्य नाही बरं, तुम्ही साहेब योग्य नाही। तत्कालीन मुख्यमंत्री याच समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करायला निघाले होते आणि त्याला सगळ्यांनी आपण पाठिंबा दिला होता। चला चला स्पेसिफिक उत्तर द्या। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। ही लक्षवेधी ज्यावेळेस लागली ती त्यावेळेस या लक्षवेधीच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री मोदींनी काही उत्तर आम्हाला दिले होते आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या होत्या सविस्तर, म्हणून आज त्या ठिकाणी माननीय अध्यक्षांनी हे खास मंत्री मोदी ऐकून घ्यायचं काम केलं ऐकून द्या। माझे आपल्या लोळ सांगणं आहे की आज महाराष्ट्रामध्ये पहिला रस्ता नाही आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई हाय रस्ता झाला, महाराष्ट्रामध्ये बरेच रस्ते आहे, पण ह्या समृद्धी रस्त्यावर जे अपघात झालेले आहे त्या सगळ्याची संख्या समजा पाली तर महाराष्ट्रात इतिहासामध्ये मौत का कुवा म्हणून त्या ठिकाणी एक मंत्री मध्ये ऐकून घ्या। माझी विनंती आपल्याला आहे आपण ऐकू आणि म्हणून मी माझ्या लक्षवेधीच्या याच्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टीचा उल्लेख केला होता मंत्री मोदी आणि त्याच्यामध्ये उत्तर त्यावेळेस आलं नाही, घाईगर्दी झालं म्हणा की वेळेचा अभाव म्हणा जे असेल ते असेल की आपली आपल्याला ब्रीफिंग कमी पडली असेल म्हणा जो काही अधिकाऱ्यांनी मुद्दा आपल्याला दिलंही नसेल असेही होते त्याच्यातला प्रश्न। आणि मी आपल्याला त्यावेळी म्हटलं की या रस्त्याला बांधकाम करण्यासाठी जो त्या ठिकाणी असलेला जे सेस आहे जो मायनिंग फंड आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तो कॅन्सल केलेला आहे। आपण उत्तरामध्ये त्यास असं म्हटलं तर असं काही झालं नाही आहे, हा आपला जी आर आय दिनांक 3 जानेवारी 2023 चा जो जी आर आय त्या जी आर आय मध्ये आपण पान नंबर 2 वर समजा वाचलं त्या ठिकाणी मंत्री मोदी तर आपल्याला शासन निर्णय सरळ सरळ त्याने लक्षात येईल की राज्य मंत्रिमंडळाचा दिनांक 17/11/2022 रोजी बैठक मध्ये दिलेल्या मान्य खाली प्रमाणे शासन निर्णय घेत आहे आणि याच्यावरचा दंड कारवाई बंद रद्द करण्यात यावी अशा प्रकारचा हा जी आर आय साहेब हा जी आर आय मी हा जी आर आपला ते शासन काढलेला आणि म्हणून आणि पण त्याच्यापेक्षा शोकांतिका अशी आहे की या राज्याचे दिंदोळे न्यायपालिकेने किती उडवले त्यात आपण समजा गेला तर 26 जुलै 2023 मंत्री महोदय 26 जुलै 2023 रोजी नागपूरच्या खंडपीठाने जो त्या ठिकाणी दिलेला निकाल आहे तो निकाल वाचला तर आपल्या सगळ्यांवर आज खंडपीठाने राज्यातले 14 कोटी जनता कशा प्रकारचा विचार करतात आहे पूर्ण वाचत नाही, त्याच्यामध्ये आपण पान क्रमांक 7 आणि 8 काढलं त्याचा पॅरेग्राफ नंबर 18 समजा आपण वाचला तर त्या 18 पॅरेग्राफ आपल्याला शेवटचं सरकार शेवटचं जे त्या ठिकाणी असं म्हणतात टायकोन्स अँड टायकन अँड इज अनरिजनेबली आर्बिट्ररी अँड मॅलफाईड अशा प्रकारचं मॅलफाईड मुंबई उच्च न्यायालयाचं जे नागपूरचं कोर्ट आहे ते या राज्य शासनाला मॅलफाईड म्हणतात याच्यापेक्षा दुसरं दुर्भाग्य या राज्याचं सभागृहाचं कुठलं होऊ शकते। आणि माझी आपल्या विनंती आहे माझी या सभागृहाच्या माध्यमातून मंत्री मोदी आपल्या मी पहिल्यांदाच म्हटलं होतं ही समृद्धी कोणाची, ही समृद्धी कोणाची, एक रस्ता ऑलरेडी आपल्यापाशी नागपूर ते मुंबई ह्या राज्याच्या ह्या देशाच्या एक मिनिट आणि दुसरं नाही अध्यक्ष मला ऐकून घेतलं पाहिजे ऐकायचं नसेल ह्या रस्त्यावर या रस्त्यावर ज्या जमिनी आपण घेतल्या ज्या रस्त्यावर आपण जमिनी घेतल्याला आपण वारंवार सांगतो शेतकऱ्यांनी जमिनी घेतलेल्या त्या रस्त्याचे जे शेतकरी आहे त्या शेतकरी हे त्या शेतकरी नाहीच मी अधिकृत सांगतो आपल्याला ती यादी आपण पटलावर ठेवा आणि वेळ प्रसंगी या महाराष्ट्रातल्या समृद्धी रस्त्याचा व्हाइट पेपर आल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी मंत्री मोदी उत्तर द्या याच्यामध्ये खरे शेतकरी कोण आणि मुनाफार कोण त्या ठिकाणी द्यावंच लागेल आणि सगळ्यात मोठा त्या ठिकाणी हा रस्ता ही समृद्धी राज्याची नाही। चला मंत्री मोदी बोला बसून घ्या बोला मंत्री मोदी सन्माननीय बसून घ्या केदार साहेब बसून घ्या सन्माननीय ज्येष्ठ नेते
सुनीलजी केदार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि महामार्ग या महामार्गामुळे विदर्भ मराठवाडा हा मुंबईच्या जवळ येणार आहे, अंतर कमी होणार आहे, याच्यातला वेळेची डिझेलची वाहनांच्या घसाऱ्याची प्रचंड प्रमाणात बचत त्या ठिकाणी होणार आहे। हा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये या महामार्गाचं नाव त्या ठिकाणी असणार आहे। अध्यक्ष महोदय या महामार्गाला नाव केदार साहेब या महामार्गाचं नाव हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव आहे। या महामार्गाचं लोकार्पण भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। बसून बोलू नका अध्यक्ष महोदय, बसून बसून बोलू नका, योगेश सागर खाली बसा अध्यक्ष महोदय। हा बसून बोलू नका विकास सागरजी, आताचे केदार साहेब मंत्री तत्कालीन ऐका मुख्यमंत्री उत्तर ऐका माननीय फडणवीस साहेब माननीय आताचे मुख्यमंत्री तत्कालीन नगर विकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। आपण जे मुद्दे उपस्थित केले बाबा आज या रस्त्यावरून अजून सिन्नर पासून तर वडपे हा पुढचा जो प्रमुख जो खऱ्या अर्थाने मुंबईला जोडायचा आहे हा 500 किलोमीटर आता लोकार्पण झालेलं आहे आणि तिथं ट्रॅफिक सुरू आहे। भिवंडीला जोडायचं आहे आत्ताच्या घडीला साधारणतः दररोज 17 ते 18 हजार वाहनांची दळणवळण त्या ठिकाणी संपन्न होत आहे। केदार साहेब विदर्भाचा मराठवाड्याचा विकास होणे असं आपल्याला वाटतंय का? अध्यक्ष महोदय हा महामार्ग जेव्हा मुंबईला जोडला जाणार आहे बसून बोलू नका या महामार्गावरून मंत्री महोदय साधारणतः 50 हजार वाहनांची त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय आता आपण जो चला आता आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय सदर रस्त्याच्या कामासाठी खाली बसा बसून बोलू बसा बसा खाली बसा बाबा उत्तर आहे का? अरे बाबा मंत्री महोदय उत्तर देत आहे आपण सर्वांनी उत्तर ऐकलं पाहिजे बसून बोलू नका। बिलकुल नाही तुम्ही आदरणीय चव्हाण साहेब अतिशय सकारात्मक सूचना केल्या चव्हाण साहेब आपण खाली बसा सूचना केल्या चव्हाण नाही नाही बिलकुल नाही चला स्पेसिफिक उत्तर द्या मंत्री महोदय स्पेसिफिक उत्तर देऊन पुढे जाऊया आपण। अध्यक्ष महोदय तुम्ही ओ सुनील केदार साहेब खाली बसा केदार साहेब खाली बसा तुम्ही अरे तुमच्या केदार साहेब उत्तर ऐका ना हे योग्य नाही बरं तुम्ही केदार साहेब योग्य नाही खाली बसा खाली बसून बोला आपण एक एक चला एक मिनिट हरकत आहे मंत्री महोदय हरकत आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सुनील केदार साहेबांनी या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवला। माजी मुख्यमंत्री आदरणीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काही स्पेसिफिक प्रश्न विचारले आणि त्यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केली की समृद्धी महामार्ग हा अतिशय चांगला आणि याच्यामध्ये राजकारण होऊ नये। पण मी 2 वर्षापूर्वीची एक आठवण करून देतो की ज्यावेळी आपण सरकारमध्ये आपण सगळेच होतो त्यावेळी त्या सरकारमध्ये आपण मंत्री होता त्या सरकारमध्ये आपलं वजन देखील फार मोठं होतं पण तत्कालीन मुख्यमंत्री याच समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करायला निघाले होते आणि त्याला सगळ्यांनी आपण पाठिंबा दिला होता। चला चला स्पेसिफिक उत्तर द्या अध्यक्ष महोदय हे बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही उत्तर होऊ द्या नाही उत्तर घ्या नाही उत्तर आपण सभागृहाचा वेळ वाया घालत आहोत
आपण सभागृहाचा वेळ काय घालतो? नाही खाली बसा, खाली बसा अध्यक्ष, खाली बसा अध्यक्ष भाऊ। अरे उत्तर घ्या ना। नाही नाही खाली बसा, तुम्हाला उत्तर नाही ऐकायचं। मंत्री महोदय आपण उत्तर पूर्ण करा, मंत्री महोदय उत्तर कंप्लीट करा, अध्यक्ष महोदय कंप्लीट करा, बसून घ्या बसून घ्या। योगेश सागर, नाही नाही हे बघा हे बघा हे बघा, नाही नाही योगेश सागर खाली बसा, खाली बसा, नाही नाही खाली बसा, केदार साहेब खाली बसा, खाली बसा, खाली बसा, उत्तर एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट खाली बसा, नाही नाही खाली बसा, खाली बसा, नाही नाही हे बघा हे बघा एवढी एवढे ओ खाली बसा, खाली बसा, ओ केदार साहेब खाली बसा, केदार साहेब खाली बसा, वरेटर साहेब खाली बसा, मला ऐकून घ्या, मला ऐकून घ्या, नाही नाही मला ऐका, माझं नाही 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 योगेश सागर, योगेश सागर बरोबर नाही, खाली बसा, खाली बसा, मला ऐका, नाही नाही खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, मला मला नाही मला नाही ऐका, एवढ्या चांगल्या सूचना ऐकून घ्या, एवढा योगेश सागर, ओ योगेश सागर थांब थांबा म्हटल्याच्या नंतर आपण हे योग्य नाही, चुकीच आहे हे योगेश, योगेश सागर, ओ योगेश सागर खाली बसा, खाली बसा, हे बघा तुम्हाला वारंवार सांगत आहो, वारंवार सांगतोय बरोबर नाही, ओ सुनील केदार आपण मगा बसून बोलत आहे बरोबर नाही, खाली बसा, खाली बसा, मला मला नाही नाही एक मिनिट एक मिनिट, नाही 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 एक मिनिट मंत्री महोदय, मंत्री महोदय एक मिनिट थांबा, मंत्री महोदय माझा माझं सांगू द्या, मला सांगा आजच्या याच्यामध्ये बराच बिझनेस दाखवलेला आहे, उद्या शेवटचा दिवस आहे, इथं बाकीचे सदस्य बसलेले आहे, या ठिकाणी अतिशय महत्वाची लक्षवेधी या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मांडली, याच्यावरती चांगल्या चर्चा अपेक्षित आहे, चांगले सजेशन अपेक्षित आहे, नाही नाही नाही, आणि अशा वेळेला अशा वेळेला आपण सभागृहाचा वेळ वाया घालवत आहोत, आपण ज्येष्ठ सदस्य आहात, आपण ज्येष्ठ सदस्य आहात असं करणं योग्य नाही, त्यामुळे आज जो बिझनेस राहून जाईल तो कायमच्या पुढच्या अधिवेशनापर्यंत राहणार आहे, म्हणून माझी विनंती आहे पॉइंटेड प्रश्नाचं उत्तर द्या आणि मी आपण पुढे जाऊया। अध्यक्ष महोदय गौण खणीच्या संदर्भामध्ये, अरे उत्तर ऐकायला आता, गौण खणीच्या संदर्भामध्ये थोडंच आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर। आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे मी आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की सदर रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिज उत्खननाकरता नियमबाह्य पद्धतीने कंत्राटदारांना फायदा करून दिलेला नाही, कंत्राटदाराकडून गौण खनिजापोटी आतापर्यंत 1782 कोटी रुपये वसूल करण्यात आलेले असून सदर रक्कम शासनाकडील भाग भांडवल शासनाची जी इक्विटी म्हणून जबाबदारी होती त्या महामंडळाकडे ही रक्कम जमा आहे। तत्राप तत्राप, अरे पूर्ण उत्तर ऐका ना, पूर्ण उत्तर ऐका ना, तत्राप। आपण माननीय न्यायालयाच्या संदर्भामध्ये जे काही उल्लेख केलेला आहे ते तुम्ही द्या, ते तपासून बघू। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय बसून बोला, बसून बोलू नका, अध्यक्ष महोदय केदार साहेब बसून, केदार साहेबांनी, अरे अरे संपवा मंत्री महोदय, आपण संपवा संपवा, आपण अध्यक्ष महोदय केदार साहेबांनी या सर्व मुद्द्यांवर यापूर्वी लक्षवेधी लावली होती, जवळपास अर्धा तासाच्या पेक्षा जास्ती वेळ त्याच्यावर चर्चा झाली, त्या दिवशी फक्त बाबांना एक मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करायचा होता, त्या दिवशी त्यांना तो मुद्दा मांडता आला नाही आणि म्हणून त्याने अर्धा तास चर्चा लावली, या सगळ्या मुद्द्यांवर यापूर्वी चर्चा झालेली आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।